अर्ध्या तासाची मी तयारी करून आलो आणि 3-4 मिनिटांमध्ये पूर्ण निवेदन करायचा प्रयत्न करतो. ज्ञानप्रबोधिनी शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आतापर्यंत केलेले आहेत. त्यातलाच एक गेली 18 वर्ष प्रयोग आम्ही करतो आहोत, पंचकोशाधारित गुरुकुल असं या प्रयोगाला म्हटलं जातं. माणसाचं व्यक्तिमत्व कसं घडतं याचा काही विचार या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये केलेला आहे आणि व्यक्तिमत्वाच्या 5 पैलूंचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल का आणि त्यातून एक एक व्यक्ती घडवता येईल का असा हा सगळा प्रयोग आहे. मग माणसाचं माणूस पण कशा कशात आहे, तर आपण सगळेजण जो विचार केले कालचा दिवस किंवा आज सकाळपासून ऐकतो आहोत की फक्त पाठ्यपुस्तक शिकवणं म्हणजे शिक्षण नाही, तर त्याच्या अलीकडे पलीकडे सुद्धा शिक्षण भरपूर आहे आणि त्या सगळ्याचा एकत्रित विचार आपल्याला शिक्षणामध्ये करता येतो का असा एकत्रित विचार करण्याचा प्रयत्न गुरुकुलच्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये केलेला आपल्याला दिसतो. माणसाचं व्यक्तिमत्व बनतं ते 5 पैलूंनी बनतं असं मी म्हटलं. त्यातला पहिला पैलू आहे तो म्हणजे आरोग्याचा. शिक्षणामध्ये आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी मानतो. ज्यांच्या पालक बैठकांमध्ये अनेक वेळेला आम्ही असं म्हणतो की गणितात 4 मार्क कमी मिळाल्यावरती जितके आपण अस्वस्थ होऊ तितकेच अस्वस्थ आज जर आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना सूर्यनमस्कार नाही घातले तर अस्वस्थ होऊ का? आज त्यांनी व्यायाम नाही केला असं आपल्याला दडपण येईल का? गणितात कमी मार्क मिळाले तर मात्र दडपण येईल की अरे तो जगाच्या मागे पडतोय का काय? सेमी इंग्रजीला जर त्याला प्रवेश नाही मिळाला तर आपल्याला केवढं दडपण येतं? तसं त्याने एखाद दिवस व्यायाम नाही केला तर दडपण येईल का असं तो आरोग्याचा प्रश्न सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर मग त्याच्याबद्दलची जाणीव मुलांमधली कशी वाढवता येईल असा प्रयत्न असतो. मग आता ह्या 5 पैलूंपैकी पहिला जो पैलू आहे अन्नमय कोश असा मी त्याला म्हणतो. या अन्नमय कोशाची जाणीव वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करतो. मग जाणीव कशा कशातनं वाढू शकते, तर मग हे जे सगळं तत्वज्ञान आहे ते प्रॅक्टिकल मध्ये आणण्यासाठी प्रत्यक्ष शाळा चालवताना जाणीव वाढवण्यासाठी काही गोष्टी रोज कराव्या लागतील, काही आठवड्यातून एकदा कराव्या लागतील, काही महिन्यातून एकदा कराव्या लागतील, काही वर्षातून एकदा कराव्या लागतील, काही वेळा तपासाव्या लागतील की आपण करतो ते बरोबर आहे का आणि त्यातनं मुलांच्या स्तरावरची जाणीव आपल्याला निर्माण करता येते का. तर मग आता उदाहरणार्थ आपण आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर आमचे विद्यार्थी दररोज 12 सूर्यनमस्कार घालतात, आठवड्यातून एकदा विशेष व्यायाम करतात. म्हणजे मग त्या दिवशी आम्ही मुलांना 5 किलोमीटर पळून येऊया, दररोज जर 12 नमस्कार घालतो तर आज 50 सूर्य नमस्कार घालूया असं आठवड्यातून एकदा आम्ही करायला सांगतो आणि ते वातावरण पण असं तयार झालेलं असतं की मुलांना करावा असं वाटतो व्यायाम. त्याच्यानंतर मग मगाशी म्हटलं तसं वर्षातून एकदा, आता 12 जानेवारी आलेली आहे, त्याची जोरदार तयारी गुरुकुलात सुरू झालेली आहे. स्वामी विवेकानंद म्हटले होते तसं मन वज्र हवे आणि मन गट ते पोलाद. मग ते आपल्याला विवेकानंदांच्या जयंती निमित्त त्यांची काहीतरी गोष्ट किंवा असं ऐकवतोच आपण मुलांना चरित्र, पण त्या निमित्ताने काही दणकट व्यायाम करता येईल का असं मुलांसमोर थोडस आव्हान ठेवलं जातं आणि मग 12 जानेवारीला सकाळी 6 वाजता शाळा भरते. शाळेत आल्यानंतर गुरुकुलातले ताई दादा, मगाशी जे आपण ऐकलं की आम्ही सर गुरुजी असं म्हणत नाही, तसं गुरुकुलात सुद्धा ताई दादा म्हणायची पद्धत आहे आणि सगळ्यांना मोठा भाऊ किंवा मोठी कोणीतरी ताई आपल्या बरोबर आहे, आपल्याला शिक्षणात मदत करते असा थोडासा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर हे सगळे ताई दादा आणि विद्यार्थी आणि शक्य तेवढे पालक सुद्धा एकत्र येतात आणि मी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करतो. 5वी ते 10वीच्या मुलांना सांगितलेलं असतं की आता आपल्याला 1000 सूर्यनमस्कार सलग घालायचे आणि मग सकाळपासून ते 100-100 नमस्कार झाल्यानंतर थोडं शवासन करायचं आणि पुन्हा 100 नमस्कार घालायचे असे आवर्तन करत करत 1000 सूर्यनमस्कार 5वी ते 10वीचे विद्यार्थी पर हेड घालतात. वर्षातून एकदा स्वतःला असं ताणून बघणं म्हणजे मग आरोग्याबद्दलची एक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न. ह्या एका उपक्रमात नव्हतं असं नाही, मग त्याच्यासाठी आणखी वेगवेगळे पण उपक्रम आहेत. त्याला जोडून मुलांबरोबर गट चर्चा केल्या जातात, मुलांशी बोललं जातं, आपण आपला आहार काय ठेवला पाहिजे, आपलं आपल्या झोपेचं प्रमाण काय असलं पाहिजे याच्याबद्दल खेळाचा जो दादा आहे तो मुलांशी बोलत असतो. निगडीमध्ये देह परिचय नावाचं एक पुस्तक तयार झालेलं आहे. गेली 2 वर्ष आम्ही त्याच्या आधारे शारीरिक शिक्षणाचा जो आपला तास असतो त्या तासातला 15 मिनिटांचा वेळ राखून ठेवलेला आहे. या 15 मिनिटांमध्ये मुलांसमोर त्या देह परिचय या पुस्तकातलं प्रकट वाचन केलं जातं
आता शिक्षणाचा दुसरा पैलू जो मी सांगणार आहे तो म्हणजे कौशल्य. जसं आरोग्याबद्दलची जाणीव वाढवली पाहिजे तसं कौशल्याबद्दलची जाणीव वाढवणं आणि किमान काही कौशल्य हे मुलांकडे असली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये अगदी साधं बटन लावता येण्यापासूनच्या शिवणातल्या मुलांना सुद्धा काही गोष्टी शिकवल्या जातात. त्याला मी प्राणमय कोश असं म्हटलेलं आहे. ते अगदी फाईन आर्ट्स पर्यंत म्हणजे संगीत त्याच्यामध्ये आता व्यवस्था आमच्याकडे आहे ती शास्त्रीय संगीत शिकवण्याची आहे, बासरी शिकवण्याची व्यवस्था आहे, हार्मोनियम शिकवण्याची व्यवस्था आहे आणि तबला शिकवण्याची व्यवस्था आहे. तर गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा विद्यार्थी देऊ शकतील इतक्या स्तरावरचं प्रशिक्षण हे 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने तिथं दिलं जातं आणि ही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य मुलांना शिकवली जातात. लोकांशी बोलायचं कसं, लोकांच्या गळी आपलं म्हणणं उतरवायचं कसं, अशी काही व्यवस्थापन कौशल्य, संपर्क कौशल्य, संवाद कौशल्य सुद्धा मुलांना शिकवली जातात आणि ती प्रॅक्टिकली शिकवली जातात. प्रबोधिनीच्याच अनेक उपक्रमांपैकी आपण ऐकलेला विक्री उपक्रम हा गुरुकुलामध्ये मोठ्या प्रमाणावरती राबवला जातो. या वर्षांची उच्चांकी विक्री एका विद्यार्थ्याची राखी विक्री, राख्या असतात 50 रुपये, 60 रुपये, 10 रुपये अशा राख्या असतात. आमच्या 9वीच्या वसतिगृहाच्या एका मुलाने म्हणजे पालकांच्या मदतीनं त्यांनी विक्री करण्याची शक्यता शून्य असलेला हा विद्यार्थी हॉस्टेलवर राहतो, त्यांनी यावर्षी 10,000 रुपयांची राखी विक्री केली घरोघरी फिरून आणि चौकात स्टॉल लावून अशी त्याची 10,000 रुपयांची विक्री झाली. आपलं म्हणणं समोरच्याला पटवता आलं पाहिजे हा त्याच्यातला कौशल्याचा भाग. तसं समोरचा नकार पचवता आलं पाहिजे, तोंडावरती दार लावून घेतले हा तुम्ही आलात ना प्रबोधिनीवाले काही विकायला असं म्हणून हाकलून दिल्यानंतर सुद्धा आपण जिद्दीनं पुढच्या घरात जाऊन नेटानं आपलं म्हणणं मांडणं हे सुद्धा जमलं पाहिजे. अशी वेगवेगळ्या प्रकारची मानसिक कौशल्य सुद्धा विद्यार्थी त्यातनं शिकत असतात. याचाच पुढचा भाग मनोमय कोशाचा, भावनेच्या सगळ्या गुणांचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. मग अगदी जिद्द आहे तिथपासून ते आपलेपणा वाटणं, वेगवेगळ्या समाजातल्या माणसांबद्दल आपलेपणा वाटणं याच्यासाठी काही प्रयत्न गुरुकुलात केले जातात. मी खरं प्रत्येक कोशाबद्दल एक एक उपक्रम आता फक्त सांगतोय पण या प्रत्येक कोशाबद्दल सविस्तर मांडणी आणि सविस्तर उपक्रमांची रचना ही गुरुकुलामध्ये केलेली आहे. या मनोमय कोशांसाठीचा जो विशेष उपक्रम गुरुकुलात वर्षातून एकदा आम्ही करतो तो म्हणजे मातृभूमी परिचय शिबिर. 5वीचे विद्यार्थी ते 10वीचे विद्यार्थी सर्व विद्यार्थी 7 ते 12 दिवस 15 दिवस शाळेचा शिक्षणाचा भाग म्हणून देश कसा आहे हे समजून घ्यायला जातात. गेली 2-3 वर्ष मी जवळून ही सगळी शिबिरं बघतो आणि माझ्या लक्षात आलं की 5वी आणि 6वीचे विद्यार्थी एकदम देशभेश समजून घेतील का आणि त्याच्याबद्दल काही भाष्य करतील का असं नाही, पण 5वी 6वीच्या स्तरावरती आमच्या विद्यार्थ्यांचं देशाच्या कुठल्याही कोणाकोपऱ्यात गेलो तरी आपण ऍडजस्ट व्हायचं असतं याचं प्रशिक्षण नक्की होतं असं मला वाटतं. आणि मग मुलं लोकांशी बोलायला लागतात, तिथं जाऊन त्यांच्या बरोबर राहायला शिकतात, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे असतात. असं 5वीच्या मुलाला शिकण्याची ती सगळ्यात मोठी संधी असते की माझं ताट उचलून मी धुवायचं आहे, माझी मी स्वच्छता सांभाळायची आहे आणि वस्तू सांभाळायच्या आहेत आणि काळजी घ्यायची माझी मी, हे 5वी 6वीमध्ये मुख्य प्रशिक्षण होताना मला दिसतंय. पण 7वीच्या पुढचे सगळे विद्यार्थी हे नक्की काही ना काहीतरी समजून घेत आहेत, त्यांच्या लक्षात येत आहे, त्यांचा परिचय होतोय, त्यांची मैत्री होते स्थानिक लोकांशी असं नक्की दिसतंय आणि त्यांना आपलेपणा वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे मुलं काही सर्वेक्षण करतील आणि मांडणी करतील असा त्याच्यातला भाग नाहीये, पण मातृभूमी परिचय शिबिरांमधनं मुख्यतः देशाबद्दलचा आपलेपणा वाढवण्याचे प्रयत्न करतो. आणखी एक उपक्रमाची भर गेली 2 वर्ष आम्ही घातली आहे ते म्हणजे इतिहास कथन. वर्षभर शाळेतलेच इतिहासाचे शिक्षक किंवा आणखी बाहेरचे कोणी वक्ते बोलवून वर्षभर आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना सलग एखादा इतिहास सांगितला जातो. उदाहरणार्थ मागच्या वर्षी आम्ही चंद्रगुप्त ते मनमोहन अशी थीम घेतली होती आणि सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी राज्य केलं या हिंदुस्थानावरती त्यांचा सगळा सलग इतिहास वर्षभर सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावर्षी आम्ही शिवपूर्व काळ, शिवकाळ ते 1857चा उठाव या सगळ्यातले तपशील सांगायचा प्रयत्न करतो आहोत आणि वर्षभर ही 17 आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांची होतात. त्यातनं पुन्हा स्वाभिमान जागा करणं मुलांच्या असा सगळा हेतू समोर ठेवून आम्ही हे करतो. बुद्धीची वेगवेगळी कौशल्य शिक्षणात विकसित व्हावीत असं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये निरीक्षण कौशल्य आहे, प्रश्न पडण्याचं कौशल्य आहे, प्रश्न विचारण्याचं, संदर्भ शोधण्याचं, योग्य शोधण्याचा संदर्भ निवडण्याचं, आकलन, स्मरण, नवीन सुचणं अशी बुद्धीची वेगवेगळी आपल्याला काय म्हणा कौशल्य दिसतात ती विकसित व्हावी याच्यासाठी सुद्धा गुरुकुलामध्ये नानाविध उपक्रमांची रचना केलेली आहे. त्याच्यातला प्रकल्प जो आपण सगळेजण करतो त्याच्यात गुरुकुलात थोडंसं वेगळेपण आणायचा आम्ही प्रयत्न केला आहे. जून महिन्यामध्ये
असला तरी चालेल, असला तर हरकत नाही, पण फक्त छान आखीव रेखीव प्रकल्प म्हणजे प्रकल्प नाही। तर जेन्युइनली तुम्हाला काय प्रश्न पडलेत आणि त्याचं तुम्ही उत्तर शोधू शकताय का, ते उत्तर शोधण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकल्प। मग जून जुलै ऑगस्ट तीन महिने मुलांना फक्त मला पडलेल्या प्रश्नाचे उपप्रश्न 100 प्रश्न काढा, मग त्याची उत्तर कुठे कुठे मिळू शकतील, मग मुलाखती घेऊन या, संस्था भेटी देऊन या, मग पुस्तकं शोधा, संदर्भ ग्रंथ शोधा, मग इंटरनेट शोधा, आणि त्याचं 15 मिनिटांचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सगळ्या गुरुकुलासमोर करा, आणि मग तिथे आलेले बाह्य परीक्षक, समोरचे विद्यार्थी, शिक्षक त्या विद्यार्थ्याला त्या प्रकल्पा संदर्भात काही प्रश्न उत्तर विचारतात। असं परिसंवादासारखं प्रकल्पांचं प्रेझेंटेशन हे दर फेब्रुवारी महिन्यामध्ये, म्हणजे वर्षभर एका विषयात आपण काहीतरी काम करतोय असा अनुभव आम्ही मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय। ही सगळी शरीर, मन, बुद्धी आणि कौशल्य याची ताकद जमा झाल्यानंतर ही ताकद वापरायची कशासाठी हे कळणं सुद्धा महत्वाचं असतं, आणि ते कळतं कशातन, तर चांगल्या कामात, विधायक कामात जर ही ताकद वाढवायची असेल, वापरायची असेल, हे जर मुलांना कळायचं असेल, तर मुलांना समाजाबद्दल असलेल्या नसलेल्या थोर पुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल, परंपरेबद्दल, संस्कृतीबद्दल मनामध्ये कृतज्ञता वाटली पाहिजे की ह्या सगळ्यांमुळे आज मी इथं आहे, असं सगळ्या जगाचं भान असणं आणि त्यातला मी एक भाग आहे आणि म्हणून माझ्याकडे ही ताकद आहे अशी ती जाणीव निर्माण करणं, ही कृतज्ञता निर्माण करणं, याला थोडस मोठं नाव स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट असं पण म्हणता येईल, त्याला आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे। मग असं स्वतःचं अस्तित्व थोडस विसरून दुसऱ्यांसाठी काही काम करण्याची प्रेरणा मुलांमध्ये निर्माण व्हावी, याच्यासाठी त्या प्रकारच्या व्यक्तींचा सहवास मुलांना लाभावा, याच्यासाठी योजनापूर्वक काही कार्यक्रम आखले जातात। अभंग गायनासारखा कार्यक्रम असतो, त्याच्यात सार्थ अभंग गायनाची योजना केलेली असते। गुरुकुलामध्ये दैनंदिन स्वयंसेवा असा उपक्रम आहे, म्हणजे कोणीही सेवक गुरुकुलात काम करत नाहीत, तर कॉमन प्लेसेस सुद्धा विद्यार्थी गटशहा स्वच्छतेसाठी जात असतात आणि दिलेल्या वेळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी स्वच्छतेची कामं करत असतो, आणि त्यातनं कुठेतरी मी पण सगळं धुवून जावं मुलांचं असा त्याच्यातला आम्ही विचार केलेला आहे। पाचही कोश जे मी आता सांगितले, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धीच्या सगळ्या विकासासाठीचा विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या पाचही कोशांचं विकसन व्हावं याच्यासाठी 1 जून ते 1 मे अशी शाळा चालवली जाते। याच्यामध्ये एक दिवसाची सुट्टी कुठली आम्ही घेत नाही, म्हणजे उदाहरणार्थ राखी पौर्णिमेची जेव्हा सगळ्यांना सुट्टी असते तेव्हा गुरुकुलाला सुट्टी नसते, जास्त दिवस गुरुकुलची शाळा म्हणून चालते, कारण हे सगळे उपक्रम आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करत करत पूर्ण करायचे असतात आणि त्याच्यासाठी अशी रचना सगळी केलेली आहे। या सगळ्यामध्ये काही वैशिष्ट्य गुरुकुलचे सांगता येतील, एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी असतात, 2 वर्ग शिक्षक असतात, या सगळ्याचं मूल्यमापन करण्यासाठी पंचकोशाधारित काही आपण प्रगती पुस्तक वेगळ्या प्रकारचं तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये नोंदी ठेवलेल्या असतात, म्हणजे आता जे आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करतो आहोत ते गेली 17-18 वर्ष गुरुकुलामध्ये थोडस वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या नावाखाली, पण सतत काही ना काहीतरी निरीक्षण मुलांची नोंदवणं असं काम सुरू आहे, आणि ती निरीक्षण फक्त वर्ग शिक्षक नोंदवत नाही तर तो प्रत्येक कोशाचा उपक्रम प्रमुख ही निरीक्षण नोंदवत असतो। पालकांना हे मूल्यमापनाचा तक्ता दिलेला आहे, पालक काही नोंदवत असतात आणि विद्यार्थी स्वयं मूल्यमापन पण करत असतो, असं साधारण 6-7 पानांचं एक प्रगती पुस्तक ज्याला म्हणता येईल, असं मूल्यमापनाचा एक तक्ता हा तयार केलेला आहे आणि त्यातनं त्याचं मूल्यमापन केलं जातं। या सगळ्यातले आणखी बारीक बारीक सगळे प्रयोग करण्याचं काम हे निगडीच्या गुरुकुलामध्ये चालू आहे, अनेक नवीन चांगले उपक्रम यातनं सुरू झालेले आहेत आणि अनेक महाराष्ट्रातल्या, गोव्यातल्या सुद्धा काही शाळांनी त्यातले अनेक उपक्रम हे स्वीकारलेले आहेत।